आज अमित शहा यांचा दौरा आहे, नेमकी या बैठकीत काय चर्चा होणार? नाही, संघटनात्मक स्तरावरच्या बैठका आहेत. आपले जे काही 5-6 जे क्लस्टर आहेत लोकसभेचे केलेले, तर प्रत्येक क्लस्टरनी ह्या लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत की काय सद्यस्थिती आहे, काय तयारी आहे. त्यामुळे एक संघटनात्मक आढावाचीच खरी बैठक आहे. 6 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार, एकत फक्त 2 ठिकाणी कमळ म्हणजे भाजपचे खासदार आहे, ही संख्या वाढवण्यासाठी काही चर्चा होईल असं वाटतं मला बैठक. नाही, तसं आहे की राज्याची भूमिकाच आहे आमच्या महायुतीची की 45 पार करायची राज्यामध्ये, त्यामुळे त्याच्याकरता सगळ्या दृष्टीनेच तो आढावा त्यानिमित्तानं होणार आहे. साई लोकसभेच्या दृष्टीनं काही उमेदवारांची चाचपणी सुद्धा या बैठकीत होणार आहे? नाही, आता कसे पक्षपातळीवर सगळ्या प्रक्रिया चालू असतात, त्याच्यामध्ये आमचे पक्षाध्यक्षच त्याच्याबद्दल मला जास्त सांगू शकतील. असं की संजय राऊतांना अजून पुष्कळ शिकायचं आहे. प्रधानमंत्री आदरणीय प्रधानमंत्र्यांच्यावर टीका करण्यापूर्वी आपली लायकी आहे का हा त्यांनी विचार केला पाहिजे ना. मागे अनेक वेळा आपल्याशी बोलताना सांगितलं की त्याचे डोकर परिणाम झालेले आहे, त्यामुळे ज्यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहेत त्यांच्या आरोपाबद्दल काय बोलायचं खरं प्रश्न. असं की जरंगे पाटलांना मी अनेक वेळा आव्हान केलं आहे की आता सरकारने एक सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, घटनेमध्ये टिकणारं न्यायालयात टिकणारं आरक्षण 10% मराठा समाजाचं दिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी त्यांचं आंदोलन आता करण्याची आवश्यकता झाली नाही. आता त्यामुळे आता फक्त सगळ्यांनी मिळून हे न्यायालयामध्ये आरक्षण टिकण्यासाठी प्रयत्न करावेत असंच माझी खरं म्हणजे त्यांना आव्हान आहे. BCCI अध्यक्ष जय शहा यांचा BCCI काय योगदान आहे असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. असे 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहणारे गृहस्थ हे घरात बसून राहिलेत, त्यांचं योगदान काय होतं राज्याला एकदा त्यांनी खुलासा करावा ना, बाकीच्यांची नंतर चर्चा करू आपण. समन्वय जो आहे म्हणजे शिंदेच्या शिवसेनेसोबत आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबत, तर त्यामुळे लोकसभेच्या उमेदवाराच्या यादीला विलंब होत आहे महाराष्ट्राच्या. नाही, असं काही नाही आहे. असं आहे की महायुतीमध्ये प्रत्येकाच्या मतदारसंघाचे किंवा त्यांचे जे काही स्ट्रेंग्थ्स आणि विकनेसेस ज्याला म्हणतो आपण, बलस्थानं कोणती आहेत, कमकुवत कुठं आहेत, याची चर्चा होणार ना. शेवटी आपण एकत्र काम करतोय, परंतु सगळ्यांचं एकच उद्दिष्ट आहे की 45+ जागा महाराष्ट्रामध्ये महायुतीला मिळाल्या पाहिजे, हीच आमचं उद्दिष्ट आहे. निलेश लंके शरद पवारांच्या संपर्कात आहेत, लोकसभा लढवण्याची त्याची इच्छा आहे सुजय विखेंच्या विरोधात, काय नेमकं परिस्थिती? नाही, आता कोणाला कसं आहे, निवडणूक लढवण्याचे सगळ्यांनाच अधिकार आहेत, त्यामुळे त्याने निवडणूक लढवणं काय आश्चर्य वाटण्याचं कारण नाही आहे. त्याची नाराजी दूर करणार तुम्ही? काही कारण नाही आहे, काही ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, ते अजितदादांसमवेत आलेले आहेत, अजितदादांनीच ते ठरवायचे याच्यात काय करायचंय. पण असं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये प्रत्येकाच्या प्रत्येकाला तो अधिकार आहे. आता काही त्याच्यावर मी भाष्य करणं उचित नाही आहे, प्रत्यक्ष जेव्हा निवडणूक सुरू होईल त्यावेळी बोलू. बच्चू कडूंनी पुन्हा इशारा दिलेला आहे विधानसभेला आम्हाला जागा किती देणार नाही तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू. आता बच्चू भाईंच्याबद्दल मी बोलणं उचित नाही, मुख्यमंत्री ते बोलतात सातत्यानं, मार्ग नाही गेला असं वाटतं. महादेव जानकर पण नाराज आहेत. नाही, सगळ्या नाराजी मंडळींचं नाराजी काढण्याचं आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. प्रत्येक घटक हा आमच्या महायुतीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. मला वाटत नाही की जानकर साहेब महायुतीतून बाहेर पडतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.